नमस्कार, आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल म्हणजेच ऍक्टिव अंगणवाडी या युट्यूब चॅनलला मी अनिता गरडा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनींनो, आज आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपली दररोजची दैनंदिन जी कामे आहेत अंगणवाडीतील ती कशा प्रकारे सुरू होतात व त्याला कोणकोणती अडचणी येतात, आपण त्या अडचणीला कशा प्रकारे हाताळतो, कशी मात देतो त्याच्यावर, आणि एवढे सर्व काम करताना आपल्याला तरी कमी मानधन का, याला कारणीभूत कोण, याला जिम्मेदार कोण, आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण सुरुवातीला अंगणवाडी सेविकांची कामे पाहणार आहोत. झोपेतून उठलं 5:30 वाजल्यापासून घरातली कामे आवरायची. सप्टेंबर पासून आपल्या अंगणवाडीचा वेळ बदललेला आहे. 9 ते 1, 9 वाजता अंगणवाडीत जाणे, गेल्याबरोबर अंगणवाडी ओपन करणे, पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन ओपन करून शेणं, त्यातलं अंगणवाडी उघडली का होय करणे, आणि आपल्या दैनंद आपली जे कार्यकर्ती मदतनीस हजरी आहे ती भरणे, सया वगैरे करणे, बालक आले की बसवले, त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, जे आपल्याला ई आकारला ऍक्टिव्हिटी येतात त्या बालकाकडून करून घेणे, म्हणजेच आपण देशाचा पाया भक्कम भरत आहोत. बालकांची जडणघडण होत असते आणि आपल्याला सर्वजण तसं सांगतात, आपण ते सर्व अनुकरण करतो. आपली जी धाकटी बहीण आहे मदतनीस, तिच्या बागे काही कमी कामं नाहीत. आल्याबरोबर चावीने समजा अंगणवाडी उघडी करणे, झाडलोट करणे, साफसफाई करणे, चटया अंथरणे, पाणी आणाय जाणे, येता येता मुलांना बोलून घेणे, आणि कुणी तयार असले की बोटाला धरून त्याला आणून, खूप मोठी जिम्मेदारी तिच्यावर सुद्धा आहे. आलं की पहिला आहार शिजवणे, नंतर दुसऱ्या आहाराची तयारी करणे, त्याला फोडणी टाकली की बालकांना प्लेटमध्ये आहार वाढणे, पाणी देणे, आणि नंतर आपलं डबलचा आहार खाल्ला की आपण थोडा वेळ लेकरायला खेळण्यासाठी सोडतो, खेळणी खेळायला देतो. तसेच जी माझी अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आहे त्या भगिनीला तर अंगणवाडी सेविकेची आणि मदतनीची दोन्ही कामे करावी लागतात. आणि जेवढं अंगणवाडी सेविकेला काम आहे त्याहीपेक्षा तिला जास्त आहे. तिला स्वतःच पोषण ट्रॅकर भरावं लागतं, रजिस्टर भरावे लागतात, मुलं बोलवावं लागतात, घरी नेऊन पोहोचावं लागतात, गृहभेटी द्याव्या लागतात, ऑनलाईनची आणि लेखी सर्व प्रकारची त्यांना कामे करावी लागतात. आता एवढे आपण कामं करतो पण संप मोर्चा असला की काय करतो, वेळ काढूपणा करतो, कोणती गोष्ट गांभीर्यानं लक्ष देत नाही. पण आता ही वेळ तशी नाही. आता आपण शासनाला खूप संधी दिली, खूप वेळ दिला, खूप त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण आता ह्या संपा 4 डिसेंबर ही आपल्याला अधिकृतरित्या आपल्याला युनियनकडनं ही तारीख मिळालेली. आता हाई गैक होता कामा नाही. आता आपल्याला कशा प्रकारे संप करायचा आहे, त्यात कसल्याही प्रकारची हाई गैक करायची नाही. आपण जे बीट प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, आपल्याला बीट स्तरावर बैठका घ्यायच्या आहेत, तालुका स्तरावर बैठके घ्यायच्या आहेत. सर्वांना कार्यकर्ती मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकांना सुद्धा एका जागेवर आणून आपल्याला संपाची माहिती द्यायची आहे. कारण सर्वांनी एकत्रित आल्यामुळे सर्वांचं मनोबल वाढतं, त्यामुळे आपल्याला एकत्रित येऊन संघटित होऊन चर्चा करायची आहे. सर्वांचं एक मत झालं पाहिजे की संपामध्ये काय काय करायचं आहे आणि कोणते कामं करायचे नाही. सर्वांना विश्वासात घ्यायचं आहे. तुम्ही पाहिलाच असेल आपल्या मैत्रिणीचा व्हिडिओ, मुंबईच्या ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी सोमवारी उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही काय नियोजन केलेलं आहे मला कमेंटद्वारे सांगू शकतात. मी सुद्धा काय नियोजन करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, आता आपला अहवाल बैठकीवर बहिष्कार असल्यामुळे आपण आपल्या संप यशस्वी होण्यासाठी बैठकी 1-2 घेऊन चर्चा करा, सर्वांना विश्वासात घ्या. म्हणजे ज्यांना कोणाला काही माहिती नसेल तर सर्वांना माहिती होईल एकजुटीने की आपल्याला अशा ना अशा पद्धतीने कामं हाताळायची आहेत.
आजच्या पुरतं एवढंच मला पुन्हा काही माहिती मिळाल्यास मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. धन्यवाद.